दोन युवकांचा उल्लेख खतरो के खिलाडी असा केला. तुमचं त्या दोन युवकांना समर्थन आहे, जी घटना घडली त्याला समर्थन आहे, तुमची समर्थन बिलकुल नाही आहे. जसे आले ते चुकीचंच आहे. दोन तीन गोष्टी याच्यात मी पहिल्यापासून आपल्या वाटतं नागपूरमध्ये पण आपण ह्याच्यावर चर्चा केली. दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या जे आपण विचार करण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे जे दोन तरुण मुलं आली ती कोणाच्या पासमुळे आली, त्यांच्यावर काही कारवाई झाली का, म्हणजे प्रश्न विचारला, दुसरं कोणी प्रश्न दिला तर त्या व्यक्तीला त्या महिलेला तुम्ही खासदारकी त्याची रद्द करून टाकली. पण एवढी मोठी सिक्युरिटी थ्रेट कॅनिस्टर घेऊन तुमच्या संसद भवनमध्ये आले, नवीन संसद भवन, तिथे त्या MP ला अजून प्रश्न देखील विचारला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे 800 MPs असतात, 800 खासदार असतात, 150 कोटी जनतेला रिप्रेझेंट करतात. त्या संसद भवनात जेव्हा दोन तरुण मुलं येतात, उडी मारून आत येतात, उद्या ते काही घेऊन येऊ शकले असते, त्याच्यावर जेव्हा सरकारला प्रश्न केला जातो, 150 खासदारांना, मला वाटतं असं ब्रिटिश साम्राज्यात पण झालं नसेल असं एवढं चाललेलं आहे की मोगलाई जणू काही आपल्या देशात आलेली आहे, तुम्ही बाद करून टाकलं त्यांना, सस्पेंड केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं विचार करण्याची गोष्ट आहे, त्यांना 100% माहिती आहे की जर सिक्युरिटी त्या दिवशी अलर्ट असती तर कदाचित शूटआउट साईटमध्ये झालं असतं, तरी देखील हे सगळं विचार करून त्या तरुण मुलांनी नोकऱ्या नाही आहेत देशात म्हणून ते पाऊल उचललं, ह्याच्यावर आपण गंभीरपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की एवढं जर पाऊल कोणी उचलू शकतं तर देशात उद्या मोठा किती एक स्पोर्ट होऊ शकतो हा विचार करणं गरजेचं. संजय राऊत यांनी भी कहा है कि हमको अभी तक इन्व्हिटेशन नहीं आया कि कैसे देखते नहीं, मुझे लगता है जिनका ठाकरे जो थे पायनियर थे इस बिल्कुल मूवमेंट के साथ. नहीं, मुझे लगता है कि जिनका इस राम मंदिर के निर्माण में और उसकी मांग में कोई भी सहभाग रहा है उनको बिल्कुल आमंत्रित किया गया नहीं. ये गवर्नमेंट पॉलिसी है. और मैं ये भी कहना चाहता हूँ कि इस मंदिर के निर्माण में जो भी वहाँ क्रेडिट लेने जाने उनका 0 क्रेडिट है, उनका कोई लेना देना नहीं है. जो आदेश आया है वो सम्माननीय सुप्रीम कोर्ट का है और कोर्ट के हिसाब से ये निर्माण होने जा रहा है. तो मुझे लगता है किसी भी पार्टी ने श्रेयवाद में नहीं जाना चाहिए. नाही, मला वाटतं आपण पाहिलं असेल की जे आता उद्घाटन करायला जातील जो पक्ष भाजप म्हणून जात आहे त्यांचा काडी मात्र या मंदिर निर्माणाशी आत्ता काही संबंध नाही आहे. 90 मध्ये आपण पाहिलं असेल अडवाणी साहेब असतील, मुरली मनोहर जोशी साहेब असतील, स्वतः माझे आजोबा वंदने हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, या अनेक लोकांनी त्यावेळी ही मांग केली होती, मागणी केली होती. 2018 उद्धव साहेब मुख्यमंत्री नसताना देखील तिथे गेले होते आणि आम्ही घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार. हा विषय तेव्हा कोल्ड स्टोरेजमध्ये होता. आम्ही मागणी केली, आमच्या खासदारांनी विनायकरावसाहेब इथे आहेत सतत मागणी केली की तुम्ही ऑर्डिनन्स आणा, कायदा बनवा, बहुमत तुमच्या हातात आहे. कायदा बनवला नाही. 2019 कोर्टाच्या निर्णयामुळे हे आज मंदिर निर्माण होत आहे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि तेव्हा देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर पण आमचे जे MBA चे काही साथी होते, सोबती होते, त्या आमदारांना घेऊन आम्ही तिथे गेलो, दर्शन घ्यायला, आणि आम्ही जात राहू. काय तिथे जाण्यासाठी आम्हाला कोणाची आमंत्रणाची गरज नाही, ज्यांनी मुळात मंदिरामध्ये काही सहभाग असले त्यांचा, त्यांच्याकडून आमंत्रण काय घ्यायचं. पण आदित्यजी, तुम्हाला ऑफिशियली ठाकरे कुटुंबाला जर आमंत्रण आलं तर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मला वाटतं ऑफिशियली आम्हाला लोकायुक्तांकडून आता पहिलं आमंत्रण आलेलं आहे आणि हा महत्त्वाचा विषय आहे कारण राम मंदिरचं निर्माण तर झालेलं आहे पण राम राज्य जर आपल्याला आणायचं असेल तर भ्रष्टाचार मुक्त राज्य आपल्याला आणायला लागेल. आज आपण बघताय की महाराष्ट्र हा देशातला काय जगातला सर्वात भ्रष्ट कारभार बघणारा आज दुर्दैवाने राज्य झालेला आहे. टेंडर टेंडर म्हणजे मुख्यमंत्री जे आईस्क्रीम खातात ते पण टेंडर कोकोनटचं खातात. आणि म्हणून प्रश्न असा आहे की आज उत्तर मुख्यमंत्र्यांकडून जे घटना बाहेर त्यांच्याकडून मिळणार आहे की पुन्हा एकदा टाइमपास होणार आहे.